கலிகாரி கலிதோஷ ஹாரியை சர்வபூபாலுரகு சிருலனு கலிகின்சு மோகினி கிருஷ்ணுலுக மோகமு தொலகின்சு கருட வானமெக்கி கனடாசியமுனு சூக்கு ஹனுமந்த சேவலோ அபயம் பிரசாதிச்சு கஜவாகனம் கலி తొలగించు సూర్య ప్రభను నిలిచి అక్షీణ కనుపించు శ్రీవత్స వక్షుడై ఆ చంద్ర ప్రభను విహరించు రథమెక్కి మనోరథమెక్కి మరిన వాంఛలను తృంచగా రయమెక్కి హరిహయమెక్కి కరుణ వీక్షణము పంచగా या घरात राहणारा 16 वर्षांचा चारुदत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. वयाच्या 10व्या वर्षांपासून तो फक्त लिहितो आणि लिहितोच आहे. असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचे श्लोक, संतांची वचनं, ओव्या, अभंग, धर्मग्रंथ, कर्मधारण्यमती, कर्म सर्वार्थ उत्पत्ती, कर्म वाचेना सर्वांचं उत्पत्ती सांगणारा आणि सत्य विज्ञान सांगणारा मी या विश्वाचा आणि भविष्याचा चारुदत्त महेश थोरात आहे. कर्मधारण्यमती, कर्म सर्वार्थ उत्पत्ती, कर्म वाचेना भवती, कर्म सर्वार्थ चरण. या कलियुगामध्ये कोणत्या गोष्टीला अर्थ आहे, कोणत्या गोष्टीचा अनर्थ आहे आणि कोणत्या गोष्टीपासून मनुष्याला चांगलं भेटणार आहे किंवा कोणत्या गोष्टीपासून मनुष्याला वाईट भेटणार आहे, या सर्वांचं उत्पत्ती सांगणारा आणि सत्य विज्ञान सांगणारा मी या विश्वाचा आणि भविष्याचा चारुदत्त महेश थोरात आहे. जेथ विष्णू नाम ध्यान तेथ सर्व, जेथ विष्णू नाम ध्यान तेथ सर्व रूपचरण आणि कति बहु जाण ते आपोआपी सर्वस्व. चारुदत्तने रेखाटलेले चक्र, लिहिलेल्या ओव्या आणि अभंगाचा अर्थ सहज समजणारा आहे. त्याच्या म्हणण्यानुसार या रचना करण्यासाठीच माझा जन्म झालाय. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी भागवत सौंदर्य श्रीकार सृष्टी श्रीकर परमाद्भुत सृष्टी जगद्विदित सृष्टि जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर
जिथे ओव्यांचं छत आहे. चला एका अशा घरात. दत्ताश्रया द्वीप ऑफ अखंड ज्ञान योगा.